आदरणीय शिवराज पाटील साहेब, आदरणीय विलासराव देशमुख साहेब, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब, मी धीरज, आम्हा साऱ्यांना तुम्ही भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत. काँग्रेसचं आणि नाभिक समाजाचं एक आगळं वेगळं नातं आहे. हे नातं अतूट आहे. गुलजारीलाल नंदाजी यांचा तुम्ही संदर्भ दिला, गुलजारीलाल नंदा हे काँग्रेसी, स्वातंत्र्याचा लढा आणि स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, लाल बहादूर शास्त्री या सगळ्या काळामध्ये गुलजारीलाल नंदा यांचं योगदान हे अनमोल आहे असं मी म्हणालो तर ते चुकीचं होऊ नये. त्यांचं काव्य, त्यांचं लिखाण, देशाच्या जडणघडणेमध्ये ज्यांनी योगदान दिलं ते आपल्या समाजातून येतात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि म्हणून 80 वर्ष आता तुम्ही म्हणाले 80 वर्ष कुठून काढलं, म्हणजे नेमकं 80 वर्ष काय, 70 वर्षात काय केलं, 70 वर्षात काय केलं, 70 वर्षात काय केलं, आपण गेली 10 वर्ष ऐकतोय म्हणून 70 आणि 10 80 80 वर्ष हे नातं आपलं अतूट राहिलेलं आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये तर आपण एकत्र होतोच, त्याची अनगिनत वर्षात मी तर गिनतच नाही, पण स्वातंत्र्यानंतर 70 वर्षात काय केलं हे तुम्हाला माहिती आहे, आता 10 वर्षात काय केलं हे सांगा, ही विचारण्याची वेळ आज आलेली आहे. नाभिक समाजाचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर आता हा व्यवसाय, हा पेशा तुम्हाला परवडत नाही आहे, महागाई एवढी वाढली आहे, उत्पन्न कमी झालंय, म्हणजे नाभिक समाजाच्या आमच्या समाज बांधवानं आपला संसार देखील कसा चालवावा हा प्रश्न तुम्हाला पडलेला आहे. सत्ताधारी याचं उत्तर देत नाहीत. पण भलत्याच मुद्द्यावर निवडणूक लढवायची राजकीय पोळी आपली भाजून घ्यायची, निवडून यायचं, हम करे सो कायदा आणि मग ढुंकूनही समाजाकडे पाहायचं नाही, अशा प्रकारे सत्ताधाऱ्यांची जुलमी राजवट भारतात आणि महाराष्ट्रात सुरू आहे. दहा वर्षामध्ये आपल्या उत्पन्नामध्ये किती वाढ झाली, एकाची चार दुकानं झाली का दोनची एक झाली आणि एक होतं तेही बंद पडलं, याचाही विचार आपल्याला करावा लागेल. सत्ताधारी जगामध्ये आपला दिंडोरा पिटतायत,
पण आपल्या देशाची काय परिस्थिती आहे, काय हाल आहेत देशवासियांचे? आणि म्हणून खरंच मला तुम्ही सांगा की आपला जो पेशा आहे, व्यवसाय आहे, तर रामदास पवार तुमचं वेगळं आहे. म्हणजे तुम्ही काही आम आदमीमध्ये तुमची गिनती होऊ शकत नाही. बरोबर आहे, ते खास आदमीमध्ये ते आम आदमी जे आहेत, ज्याचं एकच दुकान आहे, दुकान भाड्यानं घेतलेलं आहे, त्याला भाडं द्यायचं आहे दुकानाचं, त्याला विजेचं बिल भरायचं आहे, त्याला मालमत्ता कर भरायचा आहे, त्याला स्वच्छता कर भरायचा आहे, मग असा जो आमचा नाभिक बांधव आहे त्याचं कसं चाललं आहे याचा विचार झाला पाहिजे. आज जी सेवा तुम्ही देत आहे त्याच्यावर शुल्क भरताय, हे परवडतंय का? दरही तुम्हाला वाढवता येत नाहीत असं मगाशी सांगितलं, दरही वाढवता येत नाहीत. आणि म्हणून आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की हे जे दर आहेत हे आपल्याला वाढवता येत नाही आहेत, आपल्याला पेशा परवडत नाही, आणि मग आपण जगायचं कसं, कसं जगायचं? हीच चर्चा या निवडणुकीमध्ये झाली पाहिजे. या निवडणुका असतात कशासाठी? जी सरकार आहेत ती जर चांगलं काम करत असतील तर लोक पाठिंबा देतात, पण सरकार जर वाईट काम करत असतील तर लोक त्याला सत्तेवरून खाली खेचून काढतात. आणि त्याच्यासाठीच आपण इथे एकत्रित आलेले आहोत हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे. आज अनेक विषयांना या ठिकाणी स्पर्श झाला. जे शुल्क तुम्ही आकारता त्याच्यामध्ये देखील वाढ झालेली नाही, आणि हे आपल्याला पाहता येईल. आपले उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे इथं आहेत की जे शुल्क तुम्ही आकारता ते किती असावं हे देखील आपल्याला याच्यावर चर्चा करता येते. भारतामध्ये काय शुल्क आहेत, महाराष्ट्रात काय शुल्क आहेत, मराठवाड्यात काय शुल्क आहेत, लातूरमध्ये काय शुल्क आहेत, आणि मग लातूरमध्ये दरदोळी उत्पन्न किती आहे, महागाई किती आहे, याचे निर्देशांक किती आहेत, आणि मग त्याला सुसंगत असे हे शुल्क आहेत का नाही, आणि जर ते नसतील तर ते वाढवले पाहिजेत. आणि त्याच्यासाठी जर राजकीय पाठबळ तुम्हाला हवं असेल तर ते राजकीय पाठबळ आम्ही सगळे मिळून तुम्हाला द्यायला तयार आहोत हे मला मुद्दा म्हणून सांगितलं पाहिजे. जो सदन आहे तो अधिक सदन झाला तर याच्यामध्ये काही फार कमाल केली असं नाही, फार कमाल नाही. कमाल कशामध्ये आहे? गरिबाला सदन करण्यामध्ये खरी कमाल आहे. आणि हाच काँग्रेसचा विचार आहे, हाच महाविकास आघाडीचा विचार आहे. महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा पारदर्शक कारभार होता, भ्रष्टाचार फोफावला नव्हता. आज महायुतीच्या सरकारमध्ये भ्रष्टाचार किती फोफावला आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, सामान्य माणसाला पदोपदी क्षणोक्षणी त्याचा अनुभव येतोय. पैसे मोजल्याशिवाय कुठलंही काम होत नाही. ही अशी सरकार कशाला हवीत? महायुतीने तर कहरच केलाय, पक्ष फोडले, घर फोडले,
काही संस्कृतीच राहिली नाही. साम दाम दंड भेद आम्हाला फक्त तिथं राज्य करू द्या. आणि तुम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहात असंच हे मिरवत आहेत. एखादा आमदार गेला म्हणजे आमदाराबरोबर 4 लाख मतदारही गेले असा आव ते आणतायत. एखादा खासदार गेला म्हणजे 20 लाख मतदारही गेले असा ते आव आणतायत. एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या, एका राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी झाल्या. असं कधी घडलं होतं या महाराष्ट्रामध्ये? एखाद्या घरामध्ये वाटण्या होतात, घर वेगळी होतात हे आपण ऐकलंय. आणि ते होतं एखाद्या कुटुंबामध्ये. पण आता सरकारनेच आता ठरवलंय हो, एखाद्या घरामध्ये सगळं गुणा गोविंदानं चाललं असेल तर तिथं भांडणं लावायचे. ते घर फोडायचं, वेगळं करायचं. असं राज्य चाललंय. म्हणजे उद्या तुमच्या घरात आम्ही यावं म्हणजे राज्यकार करण्याने, आणि जे गुणा गोविंदानं चाललंय त्याच्यामध्ये काहीतरी मिठाचा खडा टाकावा आणि दुबळी तयार करावी असं सरकार आता काम करायला लागलं. आणि असा कोणता तालुका, कोणता जिल्हा शिल्लक राहिला जिथे हे झालं नाही? सोलापूरमध्ये झालं, पुण्यामध्ये झालं, ठाण्यामध्ये झालं, मुंबईमध्ये झालं, अमरावतीमध्ये झालं, संभाजीनगरमध्ये झालं, नांदेडमध्ये झालं, बीडमध्ये झालं. महाराष्ट्राची ही परंपरा नाही, महाराष्ट्राची ही राजकीय संस्कृती नाही. आणि ती का नाही? कारण तुम्ही तसे नाही. आम्ही म्हणजे महाराष्ट्र. हा जो काही गोड गैरसमज काही लोकांनी करून घेतलेला आहे तो गोड गैरसमज या निवडणुकीच्या मतदानातून आपल्याला दुरुस्त करावा लागेल. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र, आम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. हे आपण समजून घेतलं पाहिजे. देशामध्ये, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये सामान्य माणूस चिडलाय, महागाईनं त्रस्त झालाय, सुशिक्षित बेकारांना नोकऱ्या नाही आहेत. दोन कोटी नोकऱ्या दरवर्षी देणार अशी 10 वर्षापूर्वी घोषणा झाली. 2 कोटी नोकऱ्या लातूरमध्येच किती लागल्या सांगता नाही येणार. सरकारी नोकरी आता आपल्यापैकी सुद्धा अनेक लोक सरकारी नोकरीच्या शोधात असतात, पात्र असतात, अर्ज करतात. इथं किती लोकांना लागल्या? 10 वर्षामध्ये 20 कोटी सुशिक्षित बेकारांना नोकऱ्या लागल्या असत्या? नाही लागल्या. 10 वर्षापूर्वी जे आश्वासनं दिली, 5 वर्षापूर्वी जी आश्वासनं दिली, आता त्यांचा नारा काय? विकसित भारत. याचा अर्थ काय? भारताचा विकास झाला,
झाला का तुम्ही सांगा? भारताचा विकास झाला, विकसित भारत असा नारा त्यांनी दिलेला आहे. आणि स्वतःवरून ती परीक्षा केली पाहिजे. माझ्या जीवनामध्ये काही बदल घडला का? माझं उत्पन्न वाढलं का? माझा व्यापार विस्तारला का? असं काहीच घडलं नाही. एक बरं आहे, आपलं लातूरमध्ये लातूरची अर्थव्यवस्था ही कृषी प्रधान आहे, आणि कृषी प्रधान अर्थव्यवस्था लातूरची आहे, आणि त्याच्यासाठी जे आवश्यक लागतं, बँक, कारखाने, हे सगळं सुरळीत चाललेलं आहे गेली 50 वर्ष. म्हणून आपल्याला तशी फार झळ बसत नाही. पण एवढ्यावरच आपलं समाधान नाही. लातूरला उद्योग आले पाहिजेत, लातूरला गुंतवणूक आली पाहिजे. केंद्र सरकारनं अनेक घोषणा केल्या, मला लातूरमध्ये मराठवाड्यामध्ये एखादा उद्योग उभा राहिलेला दिसत नाही. आणि जे उद्योग उभे राहिले, आपल्या लातूरच्या मराठवाडा कोच फॅक्टरी ऐकला असेल तुम्ही, निवडणूक आली की फित कापतात. कोच फॅक्टरी आहे ती, म्हणजे आपण ज्या बोगीमध्ये बसतो कोचमध्ये रेल्वेमध्ये, तुम्हाला माहिती आहे सगळ्याला, ती तिथं तयार होणार आहे. 2 निवडणुका झाल्या, अजून काही कोच बाहेर आलेली नाही, आलीच नाही बाहेर. आता याला सर्जरी करावी लागेल, सर्जरी. आणि ती सर्जरी डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या हातूनच ते होईल, तेव्हा ती कोच बाहेर येईल. आम्ही सगळे प्रामाणिकपणे काम करतो. भ्रष्टाचाराचं गालबोट कधी आमच्या राजवटीला, शासनाला लागलं नाही. हा महाराष्ट्र, तुम्हाला कल्पना आहे, त्याला एक उज्ज्वल परंपरा आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, ए आर अंतुले, शंकरराव चव्हाण, सुधाकरराव नाईक, शरद पवार, आदरणीय विलासराव देशमुख साहेब, हे सगळे काँग्रेसचे मुख्यमंत्री. वसंतदादा पाटील यांनी हा महाराष्ट्र घडवला. आणि त्या विचाराला आपण जपलं पाहिजे, त्या विचाराच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, यासाठी आम्ही आपल्याकडे इथं सारे उपस्थित झालेले आहोत. आज राहुल गांधी देशाचं नेतृत्व करतायत, काँग्रेसचं गॅरंटी कार्ड जे कर्नाटकामध्ये चाललं, जे तेलंगणामध्ये चाललं, तेच गॅरंटी कार्ड आता आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेले आहोत. 25 कलमं आहेत त्या गॅरंटी कार्डमध्ये. या देशामध्ये काँग्रेसचं सरकार निवडून आल्यानंतर, आणि तुम्ही ते निवडून देणार आहात, महिलांना त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये वर्षाला 1 लाख रुपये जमा करण्याचा कायदा हा काँग्रेस पक्ष आणणार आहे. आणि मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की इथं जे सगळे पुरुष आहेत, त्यांच्या सौभाग्यवती त्या सगळ्या याच्यात पात्र होतील, आणि त्या प्रत्येक
सौभाग्यवतीला वर्षाला 1 लाख रुपये बँकेच्या खात्यात जमा होतील, महिन्याला 8,500 रुपये. भाऊसाहेब, आपल्याला यादी तयार करावी लागेल. घरचे विचारतात ना आमच्यासाठी काय, तर हे. आणि आता भारत सरकारमध्ये जेवढ्या सरकारी नोकऱ्या निघतील त्या सगळ्या सरकारी नोकऱ्यांमध्ये 50% आरक्षण आता महिलांना असणार आहे. 50%. ज्याची जेवढी लोकसंख्या त्यांना तेवढे अधिकार, असं राहुल गांधी यांनी सांगितलं. जातीय जनगणना, करण्याची घोषणा राहुल गांधींनी केलेली आहे. एससी एसटी ओबीसी जिसकी जितनी, अच्छा माहिती आहे तुम्हाला सगळं, आम्हाला वाटलं आम्हालाच कळतंय. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी भागीदारी. आणि हा नवा भारत आपल्याला घडवायचा आहे. नवा भारत, नया भारत, नवा महाराष्ट्र, आणि हे आपल्याला मिळून घडवायचं आहे. सुशिक्षित बेकारांची पहिली नोकरी याची हमी काँग्रेस पक्ष देण्याची घोषणा केलेली आहे. विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर त्या सुशिक्षित बेकाराला नोकरीची हमी, आणि त्या कारखान्याने त्याचा पगार द्यायचा नाही, तो सरकारने द्यायचा. आणि मग त्याच्या कुवतीवर त्या सुशिक्षित बेकारानं पुढं जायचं. नाही तर आता सुशिक्षित बेकार घरी बसलेत. एवढी मोठी संख्या आहे प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक गल्ली बोळामध्ये, की तुम्हाला माहिती आहे आपल्यालाही बोलता येईना, त्याला काय करावं सांगता येईना, त्याला नोकरी मिळत नाही, आणि म्हणून तो कुठंतरी नाक्यावर दिवसभर तो तरी काय करणार, त्यांनी तरी वेळ कसा घालवायचा. तो फिरतो बिचारा, प्रयत्न करतोय की इथं लागेल तिथं लागेल, इथं अर्ज करा तिथं अर्ज करा, नोकऱ्या लागत नाहीत, उद्योग चालत नाहीत, कारखाने बंद पडतायत, मग नोकऱ्या लागतील कशा. तुमचाही व्यापार, आता तुमच्याही दुकानामध्ये अनेक तुमच्याकडे आहेत ना सहाय्यक, ते तरी कुठं तुम्ही, आता ती संख्या कमी केली आहे कोरोनानंतर. अगोदर दुष्काळ होता, मग कोरोना होता, ती सुद्धा तुम्ही कॉस्ट कटिंग, म्हणजे पूर्वी तुम्हाला सगळं परवडायचं, तेजी होती, आता मंदी आल्यानंतर शेतकऱ्याचा शेतीमाल त्याच्या घरातच आहे किंबहुना शेतात, तो बाजारात आलाच नाही, शेतीमाल त्याला परवडत नाही, आणि मग तो शेतीमाल जर नाही विकला तर तो कशाला येतो इकडं. आणि हे तुमचंच दुःख आहे असं नाही, प्रत्येक व्यवसायकाचं हे दुःख आहे. याच्यात जर आपल्याला बदल घडवायचा असेल तर आपल्याला सरकार बदलावं लागेल. ही खुणगाट आपण ओराशी बाळगा, आणि डॉक्टर शिवाजी काळगे यांच्यासारखा उमेदवार, आणि तुम्ही तर सांगितलं शेंद्रे आता हे 12 बलुतेदार आहेत, आपल्यापैकी एक आहेत, आणि म्हणून आपलं कर्तव्य यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं, 12 बलुतेदाराचा प्रतिनिधी, भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये लोकसभेमध्ये जेव्हा पाऊल टाकेल तेव्हा तुमची मान ही अभिमानानं स्वाभिमानानं उंचावेल, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे.
खरं म्हणजे आज ते जिल्ह्याच्या नाभिक समाजाचं नेतृत्व करत आहेत डॉक्टर शिवाजी काळगे, म्हणजे प्रतिनिधित्व ते करणार आहेत तुमचं. निवडून आल्यानंतर कदाचित शेंद्रे तुम्हाला जावं लागेल दिल्लीला. हो, देशातल्या नाभिक समाजांचं संमेलन तुमच्या अध्यक्षतेखाली होईल दिल्लीमध्ये. कारण डॉक्टर शिवाजी काळगे यांना तुम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि ते निवडून आलेत, ते 12 बलुतेदारापैकी एक आहेत. आणि मग 12 बलुतेदाराचं जे देशभर तुमचं जे संघटन आहे, तुमचं जे समाज बांधव आहेत, त्यांना एक आवाज डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या निमित्तानं मिळणार आहे. आणि खरं म्हणजे ते डोळ्याचे डॉक्टर आहेत, मितभाषी. तुम्ही मला मगाशी सांगितलं की जे खासदार पूर्वी होते, एकदा नाही दोनदा, त्यांना कुठं भेटायचं हे कळत नव्हतं. पण आता डॉक्टर शिवाजी काळगे यांचं रुग्णालय तुम्हाला माहिती आहे कुठं आहे, ते जिल्हा परिषदेला लागून हाकेच्या अंतरावर. फार अगदी तुम्हाला माइलस्टोन जर त्याची माहिती हवी असेल तर संजय क्वालिटी पोहे अगदी त्याच्याजवळ त्यांचा दवाखाना आहे, त्यांचं घर आहे, तिथं आपल्याला भेटता येतं. ते 24 तास 365 दिवस 5 वर्ष तिथं आहेत. ते डोळे तपासण्याचं काम करतात, सर्जरी करतात, कॅटरॅक्ट करतात, आणि अजून म्हणजे अगदी चष्म्याचा नंबर सुद्धा कमी करण्याची शस्त्रक्रिया ते करतात. म्हणजे ते नामवंत डॉक्टर आहेत. मराठवाड्यातच नाही, महाराष्ट्रामध्ये त्यांचा नावलौकिक आहे आणि देशभर त्यांनी त्यांच्या वैद्यकीय पेशामध्ये काम केलेलं आहे. आणि ते आपल्यासाठी अत्यावश्यक यासाठी आहेत का, तुमचा जो पेशा आहे त्याला दृष्टी चांगली लागते, एक लक्षात ठेवा. तुमच्या दृष्टीत जर दोष राहिला तर कान कापू शकता तुम्ही. होते ना, म्हणजे समजा एखाद्याला दृष्टीमध्ये काही कान कापू शकता किंवा तसं होणार नाही, पण डोळ्याच्या डॉक्टर आता अनेकांना चष्मे तिथं, त्यामुळे आता डोळे दाखवायचे असतील तर आपल्याला कुणाकडे जायचं हे आपल्याला माहिती आहे. आता आम्ही कधी केस कापायला आपल्याकडे आलो तर आम्ही तुमचे पैसे देणार. तुम्ही कधी डोळे तपासायला त्यांच्याकडे गेला तर त्यांना त्याचे पैसे द्या. तुमची कामं मोफत होतील पण तुमच्या तपासाचे पैसे ते द्यावे लागतील. होय, आता एवढी तर माफक अपेक्षा आहे. त्यामुळे एक आपल्यातला माणूस आज लोकसभेमध्ये उमेदवार म्हणून उभा आहे आणि त्यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे. खूप बोलता येण्यासारखं आहे, खूप मुद्दे आहेत. शेतीमालाच्या भावाचा कायदा आपण करतोय, हमी भावाचा कायदा. अनेक इथे शेतकरी सुद्धा असावेत, शेतीच्या जमिनी असतीलच तुमच्या कमी जास्त प्रमाणामध्ये. तुम्ही देखील शेतकरी आहात, तुमची भावंड शेती करत असावेत. कोणीतरी वडील कोणाच्या शेताकडे असतील, कोणी शेतात मजुरी करत असेल, कोणाचं किराण्याचं दुकान असेल, काही असू शकतं. ही सगळी व्यवस्था जर आपल्याला बळकट करायची असेल तर सरकार सामान्य माणसाचा विचार करणार हवा. आज राहुल गांधी म्हणतात की 22 उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपये माफ केले. किती? 22 16 लाख कोटी रुपये. त्यांनी आता एक शपथ पाहिली आहे की शेतकरी जो दर वेळेला काही वर्षामध्ये कर्जबाजारी होतो त्याच्यासाठी एक नियामक मंडळ, एक आयोग निर्माण करायचा आणि
त्याला कर्जमुक्ती द्यायची. एकदा कर्जमुक्ती दिली, पुन्हा 2-4 वर्षानं दुष्काळ, गारपीट, ओला दुष्काळ, याला जे त्याला तोंड द्यावं लागतं. आणि म्हणून शेतकऱ्याला त्याचं उत्पन्न किती आहे, त्याच्यावर कर्ज किती आहे, आणि त्याला नियमितपणे त्या कर्जाच्या डोंगरातून बाहेर काढायचं, जेणेकरून त्याला त्याचा संसार चालवता येईल, आत्महत्या करायची वेळ येणार नाही. या क्षणाला मी, ज्या क्षणाला आता मी तुमच्याशी संवाद साधतोय, आजही शेतकरी अडचणीत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत याची माहिती आमच्यापर्यंत येते आहे. डॉक्टर शिवाजी काळगे हे उदगीर जळकोट भागामध्ये उद्या परवा आहेत, आणि शेतकरी आत्महत्या ज्यांनी केलेली आहेत त्याच्या घरी देखील ते भेट देणार आहेत, त्यांचं दुःख जाणून घेणार आहेत. आणि ह्या शेतकरी आत्महत्या आपल्याला थांबवायच्या आहेत हे राहुल गांधींनी आपल्याला सांगितलेलं आहे, हे मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्याला सांगितलं आहे. या दिशेनं आपल्याला पावलं उचलायची आहेत. GST जो काही भडीमार आपल्यावर होतोय तो कसा कमी करता येईल याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आणि म्हणून समाज बांधवाकडनं माझी अपेक्षा ही आहे की आता महिनाभर जो हा प्रचार आता होतोय, या प्रचारामध्ये आपण सक्रिय सहभाग नोंदवा. प्रत्येकाने काही बिल्ला लावला पाहिजे असं नव्हे, व्यवसायामध्ये काही बिल्ले लावून आपल्याला बसता येत नाही, पण तुमच्या मनामध्ये काँग्रेसचा बिल्ला पाहिजे. आम्ही आहोत सगळ्या अंगावर घ्यायला, कोणालाही तुम्हाला आम्ही ती तसदी होऊ देणार नाही, पण तुमच्या मनातून, तुमच्या मनामध्ये काँग्रेस असली पाहिजे. आणि जसं अभय साळुंके म्हणाले की इथं एक नाभिक हा हजार मतांवर प्रभाव टाकू शकतो. आणि मग इथं तर लाखाचा मेळावा आहे हा. आणि मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो, मी शेंद्रेंना आश्वस्त करू इच्छितो, पवारांना आश्वस्त करू इच्छितो की तुमचं कुठलंही काम असलं, कुठली अडचण असेल, तर अमित देशमुख आणि डॉक्टर शिवाजी काळगे 24/7 तुमच्या घरी उपलब्ध. हा शब्द मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. एक नवी सुरुवात आपल्याला करायची आहे. 10 वर्ष आपण खूप सोचलं, आता बस झालं. आता सामान्य माणसालाही कळू लागलं की हे सरकार आणि सरकारमधले सारे राजे महाराजे यांचं नेमकं काय चाललंय हे आपल्याला सगळ्यांनाच लक्षात आलेलं आहे. आणि हा जो आक्रोश आहे जनतेचा, हे यांच्यानं रोखणं आता शक्य नाही. जनता ही सत्ता उलथून टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हा विश्वास मी आपल्या पुढे या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्ही तिकीटं मागितलेली आहेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका दिली, कोणाला द्यायचं तुम्ही सांगायचं, आम्ही तिकीट दिलं. ॲडव्होकेट किरण जाधव इथं आहेत, आमचे शहराध्यक्ष काँग्रेस पक्षाचे. 70 तिकीटं द्यायची आहेत, त्यापैकी एक तिकीट इथं आपण दिलं. 1-हून अधिक समजा निवडून येण्याची क्षमता कोणाची असेल तर एकच नाही, दुसरं सुद्धा आपल्याला तिकीट देता येईल. हे मी लातूर शहर महानगरपालिकेचं बोललो. जिल्हा परिषद, पंचायत समिती वागणारे आहेत आणि आमचे सगळेच लोक तुमच्या पाठीशी आहेत, तुम्ही त्यांच्या समवेत कार्यरत आहात. OBC हा प्रवर्ग, याच्यामध्ये आरक्षण त्या भागामध्ये
जर निघालं जिथं निघेल तिथं योग्य उमेदवार निवडून आपण त्यांना देखील पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये संधी देऊ हे मुद्दामून या ठिकाणी सांगू इच्छितो. आम्ही तर त्यांना निवडून आणण्यामध्ये परिश्रम घेऊच, पण तुम्ही देखील त्यांना निवडून आणण्यामध्ये परिश्रम घ्याल अशी अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करू इच्छितो. आणि एवढंच नव्हे तर भविष्यामध्ये आपल्या समाजाचा राज्याचा प्रतिनिधी राज्याचा नेता महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये सुद्धा येण्यासाठी जे काही तुम्हाला पाठिंबा लागेल तो मी आपल्याला द्यायला तयार आहे हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं. शेवटी आपण जर विधिमंडळामध्ये आणि विधान परिषदेमध्ये नाही गेला लोकसभेमध्ये नाही गेला जे राहुल गांधींना अभिप्रेत आहे, भारत देश हा भारताच्या लोकसभेमध्ये आणि महाराष्ट्र हा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये समाजाचं प्रतिबिंब त्या सभागृहामध्ये उमटलं पाहिजे यासाठी राहुल गांधी हे प्रयत्न करतायत आणि तोच विचार आम्ही आज इथं घेऊन आलेले आहोत. तुम्ही आमच्या विचाराशी एकरूप आहात आणि तुम्ही आम्ही मिळून समाजामध्ये जो बदल आपल्याला घडवायचा आहे तो आपण घडवू शकू हे मुद्दामून मला इथं आपल्या पुढे मांडलं पाहिजे. नाभिक समाजाबद्दल तुम्ही सांगितलं तुम्ही मायक्रो ओबीसी आहात. अभय साळुंके म्हणाले माधव येत आहे असं तुम्ही शब्द प्रयोग केला. ते तय जे आहे ना ते त्याच्याबद्दल त्यांना चिंता नाही, माधव नंतर य जे आहे त्याच्याबद्दल ते बोलत होते. आता ते विक्रांत गेले निघून अहमदपूरला. मी त्यांना हे सांगणार होतो की नाभिक समाजाचा उमेदवार आपण देऊ आणि त्याची निवडून आणण्याची प्राथमिक जबाबदारी आपण यला देऊ. तरच 12 बरुरतेदाराला आपल्याला न्याय देता येईल. लक्ष्मण कांबळेंनी सुद्धा संविधानाबद्दल या ठिकाणी आपले विचार व्यक्त केले, अतिशय बोलके विचार. संविधान बदललं म्हणजे काय फक्त मागासवर्गीय किंवा अनुसूचित जातीवर अतिक्रमण होते असं नाही. संविधान बदलण्याची भाषा जे करतायत भारताच्या एकूणच अस्तित्वावर तो वार होतोय हे आपण समजून घेतलं पाहिजे. मराठा ओबीसी या जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये जे अंतर पडत चाललेलं आहे हे यशवंतराव चव्हाण असताना घडलं नाही, आदरणीय विलासराव देशमुख साहेब असताना घडलं नाही, हे शरद पवार असताना घडलं नाही, मग आजच का घडतंय? कोण आहे याच्या माग, कोणता विचार आहे हे देखील आपण ओळखलं पाहिजे. आपलं व्यवसायाकडे लक्षच नाही कुणाचंही, शेतकऱ्याचं शेताकडे लक्ष नाही, नाभिकाचं आपल्या पेशाकडे लक्ष नाही. सगळी चर्चा राजकीय, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळी चर्चा राजकीय. राजकारण एवढ्या खोलवर आता आलेलं आहे आणि हे कुणी आणलंय? हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. या ज्या काही सरकारी यंत्रणा आहेत आता अगदी केजीतल्या मुलाला सुद्धा माहिती आहे या सरकारी यंत्रणेच्या बाबतीमध्ये. आमचे अनेक सचिन बंडापल्ले आता हे PG झाले तरी ह्यांना माहीत नव्हतं, पण आता KG मुलाला देखील हे माहिती होत आहे इन्कम टॅक्स काय, ED काय, CBI काय. अशा प्रकारे हे सगळं चाललंय, हे थांबवलं पाहिजे आणि हे थांबवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. मी यापेक्षा अधिक भाष्य करणार नाही, खूप बोलण्यासारखं आहे, खूप बोलता येईल, पण आपण खूप दूरवरून आलेले आहात. या मेळाव्यानंतर स्नेहभोजन देखील आपल्याला या ठिकाणी त्याचा आस्वाद घ्यायचा आहे आणि म्हणून फार वेळ
मी आपला घेऊ इच्छित